वेलकम टू इलेक्शंस फॉर द राइट सिलेक्शन। आज हम वडाला के जयकरवाड़ी में है। तरता पाहू या इलेक्शन बद्दल मराठी लोकांचा मत काय आहे? आपके पास अगर उम्मीदवार वोट मांगने आते हैं तो आप उम्मीदवार से सबसे पहला सवाल क्या करेंगे? माझा पहिला प्रश्न असा असेल की बाबा जे सरकार आता जे येणार आहे, येणार सरकार आता तात्पुरता 2 रुपये किलो 3 रुपये किलोने गहू केलेले तांदूळ गहू, तर ते 5 वर्ष त्यांनी करून दाखवावं। त्याच्यानंतर लाईट बिल, पाणी बिल, गॅस सिलेंडर हे जे सगळं आहे हे त्यांनी सगळं स्थिर करावं, 5 वर्ष त्यांनी करून दाखवावं, त्याच्यानंतर आम्ही त्यांना मानू की खरोखरच हे सरकार काहीतरी आहे। माझा पहिला प्रश्न हा आहे की त्यांनी स्त्रियांसाठी संरक्षण हे करावं, बाहेर म्हणा घरा किंवा त्यांच्यावरती होणाऱ्या अत्याचारावरती त्यांच्यासाठी संरक्षण करावं, आणि दुसरं जी महागाई वाढते त्याच्यावरती त्यांनी आळा घालावी। आम्ही प्रथम त्यांना सांगू की आमचे काय समस्या आहेत ह्याच्याकडे तुम्ही लक्ष दिला पाहिजे, हे सगळे समस्या सोडवले पाहिजे, आणि निवडून आल्यावर तुम्ही आमच्या वार्डमध्ये येऊन सगळ्यांना भेटलं पाहिजे। नाही तर तुम्ही म्हणाल आम्ही आता निवडून आलो नंतर आम्हाला विसराल, तर ते तसं नाही व्हायला पाहिजे। हे आमचे मुलं आहेत बेगार, त्यांना कामं पहिले दिले पाहिजे। आणि महिलांना काय बोलतात, तुम्हाला आश्वासन देतो आम्हाला निवडून द्या आम्ही तुम्हाला कामं देऊ, पण आमच्याकडे कुणी येतच नाही आम्हाला कामं द्यायला, फक्त वोट घ्यायपुरते येतात, नंतर वोट झाल्यावर बोलतात बाय निघून जातात। सर्वात पहिला प्रश्न माझा असेल स्त्रियांना संरक्षण द्यावे, कारण की जे ते मत मागायला येतात तर असंच म्हणतं म्हणजे रॅशन कमी करा, आम्हाला असं करा तसं, ह्या मुद्दे तर नेहमीच जातात। मेन म्हणजे पहिलं संरक्षण म्हणजे स्त्रियांना, स्त्रिया कुठे नाही, शाळेत आहे, कामाला, इकडे तिकडे भरपूर ठिकाणी, पण त्यांना संरक्षण आहे नाही, चालताना पण इकडे ओरडतं तिकडे कोण नाही ओरडतं, कोण आहे पोलीस काय आपले नेहमीच आपल्या बरोबर नसणार, त्यामुळे त्याला संरक्षण देणं हे गरजेचं आहे। कारण की काय, आज कोणत्या बायका कोणत्या ह्याच्यात असतात, कधी पॉकेटमारी होती, कधी काय होतं, ट्रेन म्हणा, बस म्हणा, शाळा म्हणा, कॉलेज म्हणा, तिथे बघा तिथं स्त्रियांवर अत्याचार होते, त्यामुळे पहिला स्त्रियांवरचा अत्याचार कमी करा, त्याच्यानंतरच वोट मागायला या। इस चुनाव में आपके हिसाब से मुख्य मुद्दा क्या होना चाहिए? बेरोजगार लोकांसाठी रोजगारी, पाण्याची समस्या आहे, पाणी कपात आहे सध्या, लोकांना पाणी नाही मिळत, इलेक्ट्रिसिटीची समस्या आहे, आता आमच्या इथं एरियामध्ये BST काम चालू आहे तर आता 7-8 दिवस लाईट नाही येणार, दिवसभर लाईट नसणार, रात्री जे लाईट ते लोक देणार आहेत, लहान मुलांचे परीक्षेचा वेळ आहे, त्यासाठी लाईटीची समस्या पण दूर झाली पाहिजे। मुख्य मुद्दा असा आहे की जे हे सरकार आहे हे 5 वर्ष झोपतं आणि 5 वर्षांनी जागं होतं, प्रत्येकाच्या दारामध्ये ते वोटिंगला येतात, हात जोडतात, पण ज्यावेळेला आमच्या काही अपेक्षा असतात त्यावेळेला ते झोपलेले असतात। आम्ही त्यांना उठवायला गेलो की ते सांगतात साहेब घरात नाही आहे, साहेब बाहेर गेलेत, त्यावेळेला हे गरीब जनतेला विसरून जातात। इलेक्शन मध्ये मुख्य मुद्दा हा असेल की पाणी, लाईट आणि इतर काही सोयी आहेत, गैरसोयी आहेत, त्या आम्हाला उपलब्ध असाव्यात एवढीच आमची अपेक्षा आहे। मुलांच्या शाळेची किंवा डोनेशनच्या फी जास्त वाढत आहेत तर त्या वाढू नयेत, कारण गरीब जनतेला एवढं देणं शक्य नाही। एवढे भाव वाढलेले आहेत, ते प्रथम सिलेंडरचे एवढे वाढलेले आहेत ते कमी व्हायला पाहिजे, दुधाचे वाढले आहेत, काही म्हणजे प्रत्येक गोष्टीचे वाढलेले आहेत, ह्याच्यावर त्यांनी थोडा प्रेशर टाकला पाहिजे। जी आपल्याकडे जी महागाई आहे, मेन महागाईने प्रत्येक माणूस मरत चाललेला आहे, महागाईने कोणच पुढे येत नाही, त्यांनी ही महागाई पहिली कमी करायची, बेगार रोजगार लोक आहेत त्यांना कामं द्यायचे, आणि महिलांना पण सांगतात कामं देणार, महिलांना पण कामं देत नाही, आणि जे भाव वाढले ते सगळे कमी केले पाहिजे। रॅशनवाला आम्हाला सांगतो 10 किलो 20 किलो तांदूळ आहे आणि देतो सगळी घाणच आम्हाला। प्रत्येक जण म्हणतं आम्ही आल्यावर तुमच्या मुलांचं डोनेशन कमी करू, आम्ही तुमच्या इकडचे रस्ते नीट करू, पण अजूनपर्यंत करण्यात आलेले नाही आहे, त्याच्यामुळे पहिलं करून दाखवा नंतर वोट मागायला, माझं म्हणणं तरी असं आहे, कारण की नेहमीच वोट मागायला येतात, 5 वर्षांनी तेच म्हणतात आम्ही हे करू आम्ही ते करू, काय केलं अजूनपर्यंत, सरकार येतं पुढं नाही म्हणत नाही, आज हे नाही तर दुसरं सरकार येणार आहे, पण प्रत्येक मागताना हात पाय जोडतात, नाही होत आई आम्हाला मत द्या, आम्ही तुमचं असे करेल, आम्ही तुमचं तसे करतात का नाही करतात, फक्त खोटं आश्वासन देतात, त्या आश्वासनाच्या भरोशावर सरकार काय करू शकते पुढे, मेन पायात मजबूत असेल तर इमारत चढेल ना। करप्शन, भ्रष्टाचार जैसे मुद्दे आपकी निगाह में क्या इस चुनाव से जोड़े जा सकते हैं? असं बघायला गेलं तर पूर्ण इलेक्शनच करप्ट आहे, कुठेतरी कुठल्या तरी कोणत्यात करप्शन चालतं, त्याला बंद करणं, त्याला सांभाळणं आपलंच कर्तव्य, त्यासाठी आपणच पुढाकार घ्यायला हवं आणि एक चांगली सरकार निवडून द्यायला पाहिजे। हो।
हो भ्रष्टाचार करतोच, कारण कोणत्याही पक्षाचा असू दे यांच्यामध्ये भ्रष्टाचार चालूच असतो नेहमीच. आणि गरीब जनतेला कसं ते लोक आपल्या त्यांच्या कामाशी काम ठेवत नाहीत, ज्यावेळेला त्यांचं काम असलं त्यावेळेला गरीब जनतेला पुढे आणतात, त्यांच्याकडनं कामं करून घेतात, त्यांना सांगतात की आम्ही असं करू आम्ही तसं करू आम्ही हे करू ते करू, पण ते काहीच करत नाही. भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे आणि इलेक्शन असं असलं पाहिजे की आमचा जो उमेदवार असेल त्यांनी गरीब जनतेकडे नेहमी पाहिलं पाहिजे, त्याला त्यांना नेहमी सहाय्य केली पाहिजे. भ्रष्टाचार म्हटलं तर आपण म्हणतो ना मी आज तुमच्या पोरांना हे दे ॲडमिशन देतो तुम्ही मला इथून द्या, खुर्ची कालन दुसरे पैसे द, तसंच भ्रष्टाचार पण तुम्ही मला वोट द्या तुम्हाला 5,000 एक देतो, एक इथून एक माझ्याबरोबर मिरवणुकीला चला तुम्हाला एवढे पैसे देतो, याच्यात काय माणूस स्वतःहून मिरवणुकीला गेला पाहिजे की जेणेकरून हा सरकार आलं पाहिजे, त्याच्यामुळे दोन्हीमध्ये भ्रष्टाचार आहेत. देश का विकास और इस चुनाव में आप कोई रिश्ता देखते हैं? जर का आपण चांगला उमेदवार निवडून दिला तर तो आपल्या समस्या दूर करू शकतो, ते आपल्यावर निर्भर करतं का आपण कोणाला निवडून देतो. चांगला उमेदवार निवडून दिला तर चांगल्या आपल्या काही समस्या असतील तो सॉल्व्ह करू शकतो. देशाचा विकास आणि इलेक्शन म्हणजे एक प्रकारची लबाडी वाटते मला. 5 सत्तेवर येणं खिशे भरणं आणि काही करणं नाही म्हणजे काही करणंच नाही आहे. इलेक्शन जर व्यवस्थित झालं तर देशाचा विकास होईल, जर पायात नसेल तर देशाचा विकास कसा होईल? म्हणजे इलेक्शन आपण योग्य सरकार निवडून दिलं तर तो देशाचा विकास करेल, नाही तर काय जेणेकरून आपले आपले भरतातच खिशे, त्याला काय बोलता येतं? म्हणजे देशाचा विकास करण्यासाठी पहिल्यांदा म्हणतो ना, पहिलं आपलं घर स्वच्छ असलं तर आपण दुसऱ्यांच्या घरी हे करू शकतो आहे किंवा दुसऱ्यांना सांगू शकतो आहे. त्याच्यामुळे इलेक्शन जर व्यवस्थित असेल तर सरकार होऊ शकते. म्हणजे जसा मुलांचा विकास, घर, गाव, शेती, मेन म्हणजे शेतकऱ्यांचा पण त्या लोकांनी विचार केला पाहिजे. वोट द्या मला मग मी तुमचा विकास करतो असेच हमी देतात. आपके नेता में क्या विशेषता होनी चाहिए? आमच्या नेत्यांमध्ये म्हणजे असं खूबी हवी आम्हाला की जो आमचा होणारा नेता असेल त्याने आमच्या म्हणजे मुलं आहेत मुलांना नोकऱ्या वगैरे, काही महिलांना म्हणजे निराधार महिला आहेत त्यांना काही कामाच्या समया वगैरे काय म्हणजे असं असेल काही ते, अजून गरिबांना मदत म्हणजे असं भरपूर काय आहे त्यांच्याकडनं, म्हणजे जेवढं गरिबांना सपोर्ट करता येईल तेवढं त्यांनी करत राहावं. उमेदवार निवडायचा असेल तर त्याच्यासाठी मी तो आमची सोय केली पाहिजे त्यांनी, पाण्याची, लाईटीची किंवा शिक्षणाची. महागाई जे आता आमच्या रेशनिंगला भाव लावलेले आहे, 3 रुपये किलो गहू, 2 रुपये किलो तांदूळ असे कायमस्वरूपी राहिले पाहिजे, म्हणजे तरी काहीतरी वाटेल की आमच्या जनतेसाठी काही केलं. त्याला जाण असावं इतर जनतेची, तो नेता झाला म्हणून तो खुर्ची त्याला मिळाली असं नाही. तुला आज जनतेने खुर्ची दिली उद्या तुझी खुर्ची पाडायलाही कमी करणार नाही, त्यामुळे नेता कसा असावा तो लोकांचं भलं करणारा. म्हणजे तिकडचे रस्ते म्हणा कुणाची कोणत्याही कामाचा कामधंदे नाही तर काय म्हणतात वोटिंगच्या वेळी म्हणतात, आणि आपण इतर वेळी गेलो व मला जरा तुमची सही द्या हे द्या, अहो आज मला वेळ नाही उद्या या, म्हणजे तुम्ही आमच्या जनतेचं काळजी करू शकत नाही का? चुनाव में अगर कोई आपका वोट खरीदना चाहे तो आप क्या करेंगे? विकणं तर शक्य नाहीये आणि कोण आलं तर त्याला बघू आपण. आमचं जर कोणी वोट विकत घेण्याकरता जर आलं तर त्यांना आम्ही संपूर्ण महिला चपलांचा हार त्यांच्या गळ्यामध्ये घालू शकतो. पहिली त्या माणसाला म्हणेल बाबा तू काय मागतो हे पहिलं माझं मत एवढं फुकट, त्यापेक्षा मी मत नाही देणार पण विकत नाही घेणार. मत विकत घेणे म्हणजे तो मला त्याच्यावरूनच कळेल हा नेता कसा असेल. आज तो एक मतासाठी भीक मागण्यासाठी आला, अशी किती भीक मागत असेल तो, म्हणजे जेणेकरून याचं सरकार चांगलं चालणार नाही त्याच्यामुळे मी त्याला वोट देणार नाही. इस इलेक्शन के दरमियान आप बाकी लोगों से क्या कहना चाहेंगे? आपलं वोट आपली सरकार, आपल्या मनाला जे पक्ष लाभतं ज्याला आपल्याला आपण सपोर्ट करायचा तो पक्ष कसा आहे, त्याचे उमेदवार कसे आहेत, तो आपल्यासाठी काम करू शकतो का, त्याचं शिक्षण किती आहे, नाही तर अनपढ आहे आणि त्याला वोट दिलं तो आपल्यासाठी काय भांडणार आहे तिथं लोकसभेत जाऊन, काय बोलणार आपल्यासाठी, आपल्या समस्या कशा मांडणार तिथं लोकसभेमध्ये. असा उमेदवार निवडून द्या जो शिकलेला आहे, जो आपल्या समस्या सॉल्व्ह करू शकतो. ते आपल्यावर डिपेंड करतं आपण कोणाला निवडून देणार. चांगली सरकार हवी असेल तर चांगल्या माणसाला निवडून द्या. जो तुम्हाला योग्य वाटेल अशाच नेत्याला तुम्ही पुढे करा, जेणेकरून देशाचं भविष्य तुमच्याच हातात आहे. इलेक्शन आते जाते रहेंगे लेकिन ये हमारा फर्ज है कि हम किसी ऐसे नेता का चयन करें जो अपने वादों पर खरा उतरे. इसी के साथ लेते हैं हम विदा. नमस्कार.